नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। हे अपडेट आहे मार्च 2019 जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यार रीतीतील गट क सवर्गातील सर्व पदे भरण्याबाबतचा जाहीर आहे मित्रांनो। हे संपूर्ण जाहीर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर हा जो जाहीर आहे मित्रांनो, आजच प्रसिद्ध करण्यात आलेला, तारीख 10 मे 2022। तर पहा मित्रांनो, संपूर्ण जी आर दिलेला, तुम्हाला संपूर्ण जी आर जर पाहायचं असेल, वाचायचं असेल, तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण जी आर मिळून जाईल। पण आपण या व्हिडिओमध्ये फक्त 2019 भरतीबाबत कोणते कोणते निर्णय शासनाने घेतलेले आहे तीच माहिती आपण या जी आरमधली पाहणार आहोत। तर मार्च 2019 महाभरती अंतर्गत ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क पदभरतीबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। तर निर्णय पहा कोणकोणते घेण्यात आलेले आहे। तर एक नंबर पहा, जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व रिक्त पदे यापुढे ग्राम विकास विभाग स्तरावर भरण्यात येणार नसून, लक्षात ठेवायचं, आता जी पदे भरणाऱ्या जिल्हा परिषदेतील ते ग्राम विकास स्तरावर भरण्यात येणार नाहीत। तर ही सर्व पदे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणे जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावर भरण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर 2019 महाभरतीतील जे पदे आहेत ते आता जिल्हा परिषदच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत भरण्यात येणार आहे, याबाबत शासनाची मान्यता देण्यात येत आहे। या संदर्भातील कार्यवाही करताना प्रामुख्याने संदर्भ देण्यात आला आहे मित्रांनो, संदर्भ क्रमांक 3 व संदर्भ क्रमांक 26, 27, 28 वर जोडलेल्या शासन निर्णयातील सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्यात येत आहे। तर तुमची जी पदे आता मित्रांनो, तर तुमची जी पदे आहेत ग्राम विकास स्तरावर न भरता आता जिल्हा निवड समिती मंडळामार्फत भरण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या स्तरावर। नंबर 2 पहा, जिल्हा परिषदातील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या 5 सहवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। सदर परीक्षेच्या आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती, डाटा व परीक्षा शुल्क अनुक्रमे मे नॅस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड व उप आयुक्त विभाग, आयुक्त कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात यावी। ते जे तुमची संपूर्ण जी माहिती आहे मित्रांनो या कंपन्याकडे आहे, ते संपूर्ण माहिती या कंपन्याकडून प्राप्त करण्याचा निर्णय या शासनाने घेतलेला आहे। नंबर 3 पहा, मार्च 2019 जाहिरातीच्या अनुषंगाने ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत त्याच उमेदवारांनी परीक्षा घेण्यात यावी, यासाठी नव्याने अर्ज मागविण्यात येऊ नयेत किंवा नव्याने जाहिरात देण्यात येऊ नये। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 2019 अर्ज भरलेला त्याच विद्यार्थ्याची परीक्षा घेण्यात येणार आहे। तर कोणत्याच विद्यार्थ्याला नव्याने अर्ज भरता येणार नाही आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 2019 अर्ज भरलेला त्यांचीच परीक्षा घेण्यात येणार आहे। नंबर 4, जिल्हा परिषदातील आरोग्य विभागा संबंधित पदे वगळता इतर सवर्गातील पदाबाबत वित्त विभागाचे संदर्भ 27 वरील शासन निर्णयातील सूचनानुसार जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याकरिता विभागीय आयुक्त स्तरावर आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध अंतिम करून शासनाची मंजुरी मिळण्यासाठी तत्काळ पाठविण्यात यावा। सदर सुधारित आकृतीबंध शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 3 व 27 वरील सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 28 वरील शासन निर्णयातील सूचनांनुसार इतर सवर्गातील पदभरतीची कार्यवाही जिल्हा परिषदेतर्फे करण्यात यावी। तर हा जो नवीन जी आर आलेला आहे यामध्ये या 4 गोष्टी फक्त महत्त्वपूर्ण आहे, ह्या 4 गोष्टीच नव्याने यामध्ये ॲड केलेल्या, जाहीर केलेल्या आहे। ठीक आहे, मी तर संपूर्ण जी आर आपण वाचलेला आहे। अगोदर जी पदभरती होणार आहे ते मित्रांनो, ते जिल्हा परिषद आरोग्य विभागाची होणार आहे। आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या 5 पदांची अगोदर भरती होणार आहे। आणि तुमची जी नियुक्ती जी होणार आहे मित्रांनो, ते आता ते होणार आहे जिल्हा निवड मंडळामार्फत, म्हणजे ठीक आहे, जिल्हा निवड मंडळामार्फत तुमची नियुक्ती केली जाईल। आणि ज्या विद्यार्थ्यांनी 2019 अर्ज भरलेला आहे त्याच विद्यार्थ्याची परीक्षा घेण्यात येणार आहे, नव्याने कोणालाही अर्ज भरता येणार नाहीत। हे 4 गोष्टी मित्रांनो महत्त्वपूर्ण होत्या, त्या आपण या जी आरमध्ये पाहिलेल्या आहेत। जरी तुम्हाला संपूर्ण जी आर वाचायचं असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण जी आरची PDF मिळून जाईल। ठीक आहे, टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, विसरू नका। धन्यवाद।